मध्ये तुमचा आपला चॅनल फिट त्यादुसवर. तर आजचा आपला टॉपिक आहे कार्बोहायड्रेट. एकूण तीन टाईपचे मॅक्रोन्युट्रिएंट असतात, त्यातला पहिला आहे प्रोटीन, दुसरा कार्ब आणि तिसरा फॅट. तर त्यामधला आपण आज बघणार आहोत कार्बोहायड्रेट. पहिला पॉइंट आहे कार्बोहायड्रेट्स मध्ये, कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय आणि ते कशापासून बनतात. कार्बोहायड्रेट्स हे आपल्या बॉडीचे प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी असतात. आपली बॉडी पहिल्यांदा कार्बोहायड्रेट्सची एनर्जी यूज करते. जेव्हा कार्बोहायड्रेट्सची एनर्जी संपते तेव्हा बॉडी आपली फॅटची एनर्जी असते ती यूज करते, आणि त्यानंतर आपली बॉडी प्रोटीनची म्हणजे मसलची एनर्जी यूज करते. फॅट आपली स्टोर एनर्जी असते. जेव्हा आपण एक्स्ट्रा खातो आणि ते एनर्जी यूज होत नाही तेव्हा ती एनर्जी फॅटमध्ये स्टोर होते आणि ती आपल्या फ्युचर यूज साठी स्टोर केली जाते. आता कार्बोहायड्रेट्स कशापासून बनतात. कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे तीन मॉलिक्युल्स मिळून तुमचा कार्बोहायड्रेट हा तयार होतो. आता सेकंड पॉइंट आहे आपला कार्बोहायड्रेट्सचे टाईप्स किती. कार्बोहायड्रेट्सचे दोन टाईप असतात, पहिला आहे तुमचा सिंपल आणि दुसरा आहे तुमचा कॉम्प्लेक्स. आपण सिंपललाच बॅड कार्ब बोलतो आणि कॉम्प्लेक्सलाच गुड कार्ब बोलतो. तर सिंपल कार्ब आणि कॉम्प्लेक्स कार्ब यामध्ये फरक काय असतो मी तुम्हाला ते डिस्प्लेवर दाखवतो की तुम्हाला प्रॉपर समजेल. सिंपल कार्ब मध्ये फायबर हा कमी असतो आणि कॉम्प्लेक्स कार्ब मध्ये फायबर हा जास्त असतो. सिंपल कार्बचा ग्लायसेमिक इंडेक्स हा हाय असतो आणि कॉम्प्लेक्स कार्बचा ग्लायसेमिक इंडेक्स हा लो असतो. ग्लायसेमिक इंडेक्स फूडचा जेवढा जास्त असतो तो तुमच्या इन्सुलिनला जेवढा जास्त स्पाइक करतो आणि जेवढा कमी तेवढा तो कमी स्पाइक करतो. जेव्हा एखादा कॉम्प्लेक्स कार्ब हा पॉलिश केला जातो किंवा रिफाईंड करतात तेव्हा तुमचा तो सिंपल कार्ब मध्ये तयार होतो. आता समजा तुम्ही घेतला राईस, ब्राऊन राईस हा कॉम्प्लेक्स सोर्स आहे. तर ब्राऊन राईसला आपण जेव्हा पॉलिश मारतो तेव्हा तो व्हाईट राईस होतो. त्यामुळे त्याच्यावरचे मायक्रोन्युट्रिएंट्स आणि थोड्याफार अमाऊंट मध्ये फायबर आणि प्रोटीन हा निघून जातो. आता तिसरा पॉइंट आहे आपला, आपल्याला कटिंग आणि पल्किंग करताना किती कार्ब्स लागतात. जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा आपल्याला 0.5 ग्रॅम कार्ब्स पर पाऊंड बॉडी वेट. जर समजा आता माझा वेट आहे समजा 180 पाऊंड, तर मला 180 × 0.5 म्हणजे जवळपास 90 ग्रॅम कार्ब्स पर दिवसाला लागतात. आता तुम्ही परत विचारत पडला असेल नक्की पाऊंड म्हणजे काय, तर मी तुम्हाला सिंपल सांगतो. तुमचा वेट असेल त्याला 2.2 ने मल्टिप्लाय करा. आता समजा माझा 70 × 2.2 जो येईल तो माझा वेट इन पाऊंड असेल. तुम्हाला बल्क करताना किती कार्ब्स लागतात. 2 ग्रॅम कार्ब्स पर पाऊंड बॉडी वेट लागतात. समजा जर माझा आता वेट आहे 70, तर 70 × 2 × 2.2 कसला पाऊंड मध्ये कन्वर्ट करताना असतात ते. म्हणजे आता एकूण तुम्ही मी असा डिस्प्लेवर दाखवतो तिथून तुम्हाला प्रॉपर समजेल. चौथा पॉइंट आपला, कार्ब्स हे मसल बिल्ड करतात का. तर कार्ब्स हे इनडायरेक्टली मसल बिल्ड करतात, डायरेक्टली मसल बिल्ड करत नाही. तुमचा मसल हा प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सने बनलेला असतो. तुमचा मसल हा कार्ब्सनी बनत नाही. कार्ब्स तुम्हाला सपोर्ट करतो मसल बिल्ड करण्यासाठी. म्हणजे आता तुम्हाला समजा मसल बिल्ड करायचे तर तुम्हाला लागतील 3000 कॅलरीज. तर त्यामधल्या त्या कॅलरीज मधला तुम्ही कार्ब्स हा 50% खायला लागतो. त्यामुळे जे तुम्ही कामे करता त्यात तुमची एनर्जी कार्ब्सची यूज होते, त्यामुळे तुमचा प्रोटीन हा कामं करण्यासाठी यूज होत नाही, तो मसलसाठी स्टोअर्ड राहतो. तर तुम्हाला मी आता एक एक्झाम्पल देतो. तर प्रोटीन हा तुमचा नेता आहे आणि जे कार्ब्स आहेत ते समोरची जी पब्लिक आहे जी नेत्याचा निसा प्रचार करतात. तर पब्लिक सपोर्ट करते, पब्लिक सत्ता नाही चालवत, सत्ता चालवत तो म्हणजे तुमचा नेता म्हणजेच प्रोटीन. तर प्रोटीन तुमची मसल बिल्ड करतो आणि कार्बोहायड्रेट तुम्हाला मसल बिल्ड करण्यासाठी मदत करतो. तर पाचवा पॉइंट आहे आपला, कॉम्प्लेक्स कार्ब आणि सिंपल कार्बचे सोर्सेस कुठले. मी डिस्प्ले करतो तुम्हाला दिसेल. कॉम्प्लेक्स कार्ब्स मध्ये तुमचा येतो ब्राऊन राईस, ब्राऊन ब्रेड, परत आपले कडधान्य आले, परत आपले व्हेजिटेबल्स तुम्ही जे वापरता हे सगळे कॉम्प्लेक्स कार्ब झाले. अजून तुमचा आता आलाय सिंपल कार्ब, रिफाईंड शुगर म्हणजे आपल्या घरात जी आपण साखर वापरतो ती, नंतर व्हाईट ब्रेड, व्हाईट राईस, परत अजून पिझ्झा, बर्गर वगैरे हे सगळं फास्ट फूड वगैरे वापरतो. त्यात आपल्या सिंपल कार्ब्स असतो, त्याचा आपल्याला काही जास्त फायदा नसतो. आता बरेच लोकांना प्रश्न पडला असेल ब्राऊन राईस खायचा का व्हाईट राईस खायचा. व्हाईट राईस खाल्ला तर आपलं पोट येईल. तर मी नेक्स्ट व्हिडिओ व्हाईट राईस वर्सेस ब्राऊन राईस वर बनवणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो, आणि अशाच नवीन व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा आपला चॅनल फिट धातूसला आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत राहतील.